यवतमाळ जिल्हा मुख्याध्यापक संघाचे समस्या निवारण सभा 26 तारखेला शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। त्या सभेला शिक्षणाधिकारी डॉ जयश्री राऊत, वेतन पथक अधीक्षक सूरज राठोड, कक्ष अधिकारी प्रशांत बिरे उपस्थित होते। त्या सभेत अधीक्षक वेतन पथक यवतमाळ यांनी काढलेले पत्र रद्द करण्याबाबत चर्चा करण्यात आली। त्यानुसार ते पत्र रद्द करण्याचे मान्य करण्यात आले। अधीक्षक वेतन पथक यांनी 22 डिसेंबरचे पत्र रद्द करण्याचे आदेश काढले। सभेमध्ये विषय निर्वाह निधी, पावत्यासंबंधी वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक सद्यस्थिती, सेवानिवृत्त कर्मचारी अंतिम प्रदान सद्यस्थिती, यूडायस प्रशिक्षण संबंधी वेतनेतर अनुदान सद्यस्थिती, बिंदू नामावली पेंडिंग न ठेवणे, आदिवासी उपयोजन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार प्रोत्साहन भत्ता मिळण्याबाबत या विषयावर चर्चा करण्यात आली। डॉ जयश्री राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी समस्यासंबंधी व विषयासंबंधी चर्चा करून निवारण करण्याचे आश्वासन दिले।